पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, म्हणून या उत्सवाला मकर संक्रांत असे म्हणतात. सूर्य आपली पृथ्वीकडील परिभ्रमणाची दिशा बदलतो, तो उत्तरेकडे सरकत जात असतो, म्हणून त्या काळाला उत्तरायणही म्हणतात. सूर्याच्या संक्रमणाशी जीवनाचे संक्रमणही जोडलेले आहे. या दृष्टीने या उत्सवाचे सांस्कृतिकदृष्ट्या देखील महत्त्व आहे. इंग्रजी नव्या वर्षाची सुरुवात झाली की मराठी सणांनाही सुरुवात होते. त्यामध्ये सर्वात आधी मकर संक्रांत हा सण येतो. दरवर्षी 14 जानेवारीला हा सण येतो, पण ह्यावर्षी हा सण रविवारी दिनांक 15 जानेवारीला आलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांत 2023ची संपूर्ण माहिती मराठीमध्ये पाहणार आहोत. या संक्रांतीचे फळ, पुण्यकाळ, कोणकोणती दाने द्यावी ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. त्याआधी जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. चला तर मग लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. संक्रांतीचे फळ शनिवार दिनांक 14 जानेवारी 2023 शके 1944 पौष 7 रोजी रात्री 8:44 वाजता सूर्य मकर राशीत प्रवेश करत आहे. संक्रांतीचा पुण्यकाळ रविवार दिनांक 15 जानेवारी 2023 सकाळी 7:17 ते संध्याकाळी 6:20 आहे. हे संक्रमण बालवकरणावर होत असल्याने वाहन भाग असून उपवाहन घोडा आहे. तिने पिवळे वस्त्र परिधान केले असून हातात गदा घेतलेली आहे. तिने केशरचा टिळा देखील लावलेला आहे. वयाने कुमारी असून बसलेली आहे. तिने वासाकरिता जाईचे फूल घेतलेले आहे. तिपायस भक्षण करीत असून तिची जाती सर्प आहे. भूषणार्थ मोती धारण केले आहे. वारनाव राक्षसी व नक्षत्र नाव मंदागिनी आहे. सामृदाय मुहूर्त 39 आहेत. ती दक्षिणेकडून उत्तरेकडे जात आहे व ईशान्य दिशेस पाहत आहे. संक्रांतीचे फळ. संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या महाग होतील. संक्रांती जिथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल. संक्रांतीच्या पूर्वकाळात द्यायचे दान. नवे भांडे, गाईला घास, अन्न, तिलपात्र, गुळ, तीळ, सोने, भूमी, गाय वस्त्र, घोडा इत्यादी यथाशक्ती दाने तुम्ही देऊ शकता. संक्रांतीत वर्जकामे कोणती तर दात घासणे, कठोर बोलणे, वृक्ष गवत तोडणे, गाय म्हशींची धार काढणे, कामविषयक सेवन करू नये. संक्रांती म्हणजे सूर्याचे एका राशीतून दुसऱ्या राशीत गमन. अशा 12 संक्रांत असतात, परंतु आपण एकच संक्रांत मानतो. संक्रांतीच्या दिवशी दान देणाऱ्याला सूर्य अनेक पटीने पुन्हा परत करत असतो असे देखील मानतात. आता खूप जणांना प्रश्न पडतो की संक्रांतीला काळे कपडे घालावेत की नाही. एरवी सणाला शुभमुहूर्तावर काळे कपडे न घालण्याचा भारतीय संस्कृतीमध्ये अलिखित नियम आहे, पण मकर संक्रांतीचा सण मात्र याला अपवाद आहे. मकर संक्रांती दिवशी हमखास काळे कपडे घातले जातात. प्रामुख्याने नवदाम्पत्यासाठी लग्नानंतर पहिल्यांदा येणारा मकर संक्रांतीचा सण खास असतो. या दिवशी हलव्याच्या दागिन्यांनी दोघांनाही सजवलं जातं व दोघांना काळे कपडे दिले जातात, म्हणजे त्यांच्या नवीन संसाराला कुणाची वाईट नजर लागू नये व त्यांचा संसार सुखाचा होवो असा आशीर्वाद दिला जातो. आशा करते मी दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल. आणि अशाच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी प्रत्युष लाईफस्टाईल ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.